एकीकडे रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल होत आहेत, दुसरीकडे ऐरोली ब्रिजवर कंटेनर उलटलेला आहे, त्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सुद्धा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मुंबईहून ठाणे नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबलेली आहे. एकतर आधीच मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगा ब्लॉक आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, अशातच वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे, त्यामुळे मुंबईकर चांगलेच हैराण झालेले आहेत. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून घेऊया. अमोल, आत्ताचे नेमके अपडेट्स काय आहेत? जो ब्रिजवर कंटेनर उलटलेला होता तो बाजूला करण्यात यश आलंय का, काय नेमकं? नक्की श्रुती, आता सध्या मुंबईमध्ये मध्य रेल्वेचा जम्बो ब्लॉक आहे, त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक आहे ती तर प्रभावित झालीच आहे, परंतु ऐरोलीला जो कंटेनर पलटलेला आहे त्यामुळे ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेली आहे. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोंदी गॅस्ट्रिन आहे. ईस्टर्न एक्सप्रेसवर आता सुद्धा लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तसंच ऐरोलीकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात आहे वाहतूक आहे ती खोळंबलेली पाहायला मिळते. जो कंटेनर ज्या ऐरोली खाडीच्या ब्रिज जवळ पलटी झालेला आहे त्या कंटेनर पर्यंत पोहोचण्यासाठी जे वाहतूक पोलिसांची जी वाहनं आहेत ती देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहेत, त्यामुळे लवकरात लवकर या कंटेनर पर्यंत पोहोचून हा कंटेनर रस्त्याच्या बाजूला काढण्यासाठी जे मोठं आव्हान आहे ते सध्या वाहतूक पोलिसांसमोर आहे. कारण की मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक असल्यामुळे ऐरोलीवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर सुद्धा वाहतूक कोंडी आहे आणि आता हा कंटेनर पलटी झालाय, त्यामुळे जी मुंबईवरून जी ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची, तसंच ऐरोलीच्या दिशेने जाणारी जी लिंक रोडवरची वाहतूक आहे ती देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेली आहे. त्यामुळे एकंदरीतच या कंटेनर पलटी झाल्यामुळे जी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेली आहे. नक्कीच नक्कीच अपडेट तुमच्याकडून घेऊ. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. तर मुंबईतली ही आजची दृश्य आहेत. एकीकडे मेगा ब्लॉक आहे 63 तासांचा मध्य रेल्वेवर, त्यामुळे जवळपास 930 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, याचा चांगलाच फटका प्रवाशांना बसतोय. ठिकठिकाणी स्थानकांवर प्रचंड गर्दी झालेली आहे. तर दुसरीकडे जर रस्ते मार्गाने प्रवास करायचा ठरवला तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सुद्धा जाम झालेला आहे. ऐरोली ब्रिजवर कंटेनर उलटलेला आहे, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी दोन्ही बाजूंनी झालेली आहे.